कोल्हापूर श्री करवीर निवासिनी आंबाबाईची पाचव्या दिवशी मोहिनी देवीच्या रूपात पूजा संपन्न झालेली आहे श्री करवीर निवासिनी आंबाबाई मंदिरात सध्या नवरात्र उत्सव साजरा होत आहे आणि दरवर्षी नवरात्र उत्सवात श्री आई अंबाबाई नऊ दिवस वेगवेगळ्या रूपामध्ये आपल्या भक्तांना दर्शनासाठी येत असते दरम्यान आज नवरात्र उत्सवाच्या सहाव्या दिवशी ललित पंचमी निमित्त आई अंबाबाई मोहिनी देवीच्या रूपात भक्तांच्या भेटीला आली आहे मूर्ती अत्यंत सुंदर दिसत असून आईचे भक्त हे रूप पाहण्यासाठी मोठी गर्दी करत आहेत देव आणि दैत्याने केलेले या समुद्र मंथनातून दुर्लक्षक अशी चौदा रत्ने प्रकट झाली यामध्ये धन्वंदरी अमृत कलश हातात घेऊन प्रकट झाली हा अमृत कलश दैत्य बळजबरीने काढून घेऊ लागले या अमृत प्रशासनाने अधार्मिक अन्याय क्रूर राक्षक अमर होतील व श्रवाणात त्रासदायक होतील अशी देवांगणाला चिंता वाटू लागली सर्व देवता श्री विष्णुना शरण गेले भगवान पी योगींद्र सामाराध्य महेश्वर्यम तंदेव दिनम तद्रु समाजात यावेळी भगवान विष्णूने आत्मरूपी श्री ललिता देवीचे आराधन करून ध्यान योगना रूप प्रकट केले तोच मोहिनी अवतार होय आपल्या अपार शक्तीने अखेर तो अमृत कलश श्री देवी मातेने घेतला व देवांना अमृत व दैत्यांना मंदिर पुरवली ज्या जागे धार्मिक सात्विकतेचा शाश्वत वैज्य व दृष्टाचा विनाश साध्य झाला त्रिभुवनाला मोहिनी करणारी शृंगार नायिका सर्व आभूषणाने व शृंगार वेशाने युक्त सज्जनांच्या रक्षण व दुर्जनांचा नाश करणारी अशा मोहिनी स्वरूपाचे दर्शन घडवणारी आजची महापूजा असून आजची पूजा श्रीपूजक सचिन ठाणेदार प्रसाद लाटकर श्रीनिवास जोशी यांनी साकारलेली आहे ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी कोल्हापूर